नुकतीच निवडणूक जिंकलेले आमदार श्री अनिल परब साहेबांचं आपल्या गणेश सर 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 अरे सर मनापासून स्वागत करतो. चला 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 सर स्वागत आहे या भूमिपूजन सोहळ्यात. आपण इथे आलात, आम्हाला मान दिलात, त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्यासोबत शुभारंभ करूया सर. इकडे समोर नमस्ते श्रीखंडम चंदनम दिव्यम स्वस्ति न इंद्र बृहस्रवाहा पोख विश्वमेधा सुतिनस्ताक्षो वरिष्ठ नेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातो स्वस्ति श्री विनाशाख्यां धर्म कल्याण वित्तं विनायकं प्रियां नित्यं तां स्वस्तिं भ्रमन्तु नानादत्यादा ऋषिगणा ने च नेतमोघना भवन्तु यजमानस्य आशीर्वादपरायणः. ॐ सुदक्षापतिभ्यां भूया सक्तो सुवर्चा मुखेण स्वसुत्कर्णाभ्यां भूया सुम्मः. ॐ स्वस्ति न इन्द्र बृहस्रवाः स्वस्ति नः पूखा विश्ववेदा स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. विराजम्यां केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः स्वाहा. ॐ माधवाय नमः स्वाहा. आदुन्या गोविन्दस्तो वृक्षाल्यः. ओम नमो गणेभ्यो गणपति नमदे गणपति स्मरण कर. ओम नमो गणेभ्यो गणपति विश्वमो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपति विश्वमो नमो नमो विषयभ्यो विश्वपति विश्वमो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्चमो नमो नमः. सूना पृथिवी नो भवानक्षरा निवेशि दक्षाणः शर्मसप्रताः श्रीमन्महागणाद्पेन्मा कुर्भूमे नमः. सकलपूजा त्रिपुरुणा देगन्धादिपुष्पाणि समर्पयामि. मधुवर सुरुन्या कर्भूमे नमः. सकलपूजा त्रिपुरुणा देगन्धादिपुष्पाणि समर्पयामि. जमीनात्लव ॐ महीभ्योः पृथिवी च नायमाञ्जन्यमि विशुताम्मा विपृताण्डो भरेमपदि ओघनुजुतद्वजादाभासे आजकरकलसंवह्यातवः. कर्भूमे नमः. पाद्योपाद्यं समर्पयामि. अष्टोर्गं मुखयात् सर्वाङ्गे स्नानं समर्पयामि. कर्भूमे नमः. पाद्योपाद्यं समर्पयामि. अष्टोर्गं मुखे सर्वाङ्गे स्नानं समर्पयामि. पाद्योपाद्यम् अष्टौ सर्वाङ्गे स्नानं समर्पयामि. राजा मारोद्रा नमो रूपा पार्जन्य समर्पयामि.
शुद्धात्मनिम जलम समर्पयामि पुरा दृष्टा चंदनम प्रदीर्यताम तर्भूमे नमः चंदनम विलेपयामि चंदनस्योपेक्षताम समर्पयामि ओं गंगे चाजमने चुनर्मदे सिंधुकाधे सुगंधिवर्धन गंगे चाजमुनर्मदे सिंधुकाधे गंधापया नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्करो मे तदंगे धूपम दीपम महा ओं धोरसे धूपम माग्रापया वृत्तचिरी पम्मा चंद्रमा मनसो जातक्षो सूर्यो भजायत श्रोत्रादाय धूपम माग्रापयाम जलम समर्पया नैवेद्योपरी चंप्रचिम ग्रास मुद्रामृतम प्राणाय स्वापानाय स्वाभ्यानाय स्वाहुदानाय स्वाहा शमानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नमस्कार समर्पया नैवेद्यम नवेदयामि सुरोपचाराते मंत्राक्षम समर्पयामि श्रुति मंत्राक्ष समर्पयामि पवित्रम पूर्वकम नमस्करोमि उल्लिख्य उल्लिख्य आलोड्य 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 गणपति बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती करायची आहे जे कोणी फेरनगर गणेश बाबा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे. टाळ्यांच्या आवाज झाल्यामध्ये कल्पना टाळ्यासोबत आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. अरे मंगल मूर्ती गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक ते तीन चार बोला एक दोन तीन चार सर्वांनी स्थानबद्ध होण्याची कृपा करावी. Thank you.
मित्र जोरदार सगळ्यांनी स्वागत करावे. हावरे प्रॉपर्टीज आपले सहर्ष स्वागत करीत आहे या सोहळ्यामध्ये, या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये. या भूमिपूजन सोहळ्यात मी आपलं स्वागत करतो सर. जोरदार कार्यक्रम सर्वांनी स्वागत करावं पुन्हा एकदा. विनंती करतो की श्री हुसेन दलवाई साहेबांचं आपण शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. शाळेच्या मित्र सर्वांनी स्वागत करायचं. त्यांची एक सवय झालेली आहे, हावरे म्हणजे लोकांचा विश्वास, हाच आमचा श्वास असे आमचे सुरेश सर म्हणतात. आणि हा विश्वास आम्ही जपतो, कारण आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. इमारत बांधणे मित्र हो, अनेक बिल्डर्स असतात, इमारत अनेक लोक बांधतात, घर अनेक लोक बांधतात, पण परिवार बांधणे आणि परिवाराला मोठं करणे हे आमचं काम आहे. आणि मी सर्व समाजांना एक परिवाराचा घटक म्हणून आम्ही इथे त्यांना सगळ्यांचा आदर करतो आणि सगळ्यांना एक परिवाराचा घटक म्हणून समजतो. त्यामुळेच हावरेंची जी लोकांमध्ये एक प्रतिष्ठा आहे की हावरे म्हणजे आपले जवळचे लोक सगळ्यांना वाटतात, आणि तसंच आम्ही काम करतो आणि तेवढंच काम करतो जे आम्ही करू शकू. तर मी सर्वांना इथे सांगू इच्छितो की आता आपण या प्रोजेक्टची सुरुवात केलेली आहे, लवकरच आपण कामाला पुढे सुरुवात करून काम पुढे नेणार आहोत. पण हावरेंचे जे व्हॅल्यूज आहेत, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन आणि ट्रस्ट अँड रिलायबिलिटी, हे आम्ही 30 वर्षांपासून जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल, त्याच्यामुळे लोकांच्या मनात हे व्हॅल्यूज निर्माण झालेले आहेत. एकही माणसाला असं आमच्याकडे भेटणार नाही जो आमच्याकडे येतो, घर घेतो आणि त्याला घर दिलं जात नाही. एकही सभासद असा नसतो की ज्याला कुठे काही त्याला सांगितलं पण ते फक्त आम्ही पाळलेलं नाही आहे. आणि सर्वसामान्य माणसांना त्यांचा हक्काचा घर देण्याचं काम आपण करत असतो. हाऊ इज द जोश? आदरणीय श्री अनिल परब साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आता नुकतंच परत आमदार झालेले श्री अनिल परब साहेब यांचं मी स्वागत करतो. सर इथे आल्याबद्दल आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आदरणीय श्री, जरा दिल खोल के तालियां बजाओ. आदरणीय श्री हुसेन दलवाई साहेब, आपण सुद्धा इथे आशीर्वाद देण्यासाठी, आजचं भूमिपूजन सक्सेसफुली पार पाडण्यासाठी इथे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आला, याबद्दल धन्यवाद. आदरणीय श्री सुरेश हावरे सर, हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन, आदरणीय अमर हावरे सर, हावरे प्रॉपर्टीज जॉईंट MD अँड CFO, श्री गणेश थोपा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्व पदाधिकारी, चेअरमॅन, सेक्रेटरी, ट्रेझरर, मेंबर्स, आपल्याकडे आज सगळे उत्साहाने उपस्थित झालेले त्यांचे फॅमिली मेंबर्स, हावरे प्रॉपर्टीजचे स्टाफ, हावरे प्रॉपर्टीजमध्ये काम करणारे आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर्स, सप्लायर्स आपल्याकडे इथे सगळे उपस्थित आहेत. राणे साहेब आहेत, लता मॅडम आहेत, श्री आदिश पाटीलजी, आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर्स, श्री हरिभाई अंबालाल साहेब सगळे आलेले आहेत. आपले सगळ्या शुभेच्छांनी आपण आज भरवून गेलेले आहोत आणि आपण सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मित्र, बिल्डिंग बऱ्याचशा आहेत, बिल्डिंग बऱ्याचशा बांधल्या जातात, प्लॉट बरेचसे आहेत, पण असं म्हणतात की एकेका प्लॉटवरती नाव लिहिलेलं असतं. जैसे दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, वैसे ही प्लॉट प्लॉट पर लिखा है उस पे बिल्डिंग बनाने वाले का नाम. त्यामुळे आम्हाला ही जी ऑपॉर्च्युनिटी आज भेटलेली आहे याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो. हावरे प्रॉपर्टीजने आजपर्यंत गेल्या 30 वर्षाच्या इतिहासामध्ये 160 हून अधिक प्रोजेक्ट्सचे हँडओव्हर केलेले आहेत. आजपर्यंत हावरे प्रॉपर्टीजने भूमिपूजन केल्यानंतर प्रोजेक्ट कुठेही थांबला असेल, रखडला असेल, डिले झाला असेल असं एकही उदाहरण नाही. मित्र, हावरे प्रॉपर्टीने सुरू केल्यानंतर वेळेवरती प्रोजेक्ट संपणार
आणि आपल्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षांपेक्षा सर्वोत्तम होऊन तो प्रोजेक्ट संपणार असा आपला आजपर्यंतचा परफॉर्मन्स आहे. हावरे प्रॉपर्टीजने आजपर्यंत 45,000 ग्राहकांना घर दिली. मुंबईमध्ये बरेचसे प्रोजेक्ट झाले, नवी मुंबईमध्ये झाले, ठाण्यामध्ये झाले, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा, इतर सगळ्या पूर्ण MMR रिजन ज्याला आपण म्हणतो. आणि मुंबईमध्ये सगळ्यात मेन म्हणजे म्हाडा रिडेव्हलपमेंटमध्ये आपण आजपर्यंत 16 रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत. तर हावरे प्रॉपर्टीजने जेव्हा भूमिपूजन केलेलं आहे तेव्हा आपल्या प्रोजेक्टचं सुद्धा काम वेळेवरती संपणार ही मी सगळ्यांना ग्वाही देऊ इच्छितो. प्रमुख पाहुणे आदरणीय आमदार माजी मंत्री अनिल परब साहेब, दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय माजी खासदार माजी मंत्री हुसेन दळवई साहेब, अमित हावरे सर, अमर हावरे सर, सोसायटीचे राणे साहेब, सर्व पदाधिकारी. या ठिकाणी मला वाटते आजूबाजूच्या अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत. आमचे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मित्रमंडळी आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तर या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं आहे असं जेव्हा मी माननीय अनिल परब साहेबांशी बोललो तेव्हा ते तात्काळ त्यांनी होकार दिला की अरे माझी माणसं आहेत, माझ्या माणसांचं तुम्ही काम करता आहे आणि त्याला मी येणारच आणि त्यानुसार ते या ठिकाणी आपल्याला ते हजर झालेले आहेत. नुकतेच ते विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. सर, मी आपल्या सर्व हावरे परिवारातर्फे आणि सर्वांतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदनही करतो. साहेबांचा अनिल परब साहेबांचा माझा जुना संबंध आहे, म्हणजे अगदी सामनाची प्रेस बांधण्यापासूनचा. मला वाटते बाळासाहेबांचा 75वा वाढदिवस होता आणि बाळासाहेबांनी आम्हाला त्या प्रेसचं काम जे दिलं तेव्हा बाळासाहेब असं म्हणाले की हावरे बघा तुम्ही मराठी माणूस आहे म्हणून तुम्हाला काम देतो, नाही तर माझ्याकडे काम घेण्यासाठी अनेक माणसं येऊन गेलेले आहेत. पण हे काम मला माझ्या 75व्या वाढदिवसापर्यंत पूर्ण पाहिजे, त्या दिवशी या ठिकाणी सामनाची प्रेस सुरू झाली पाहिजे आणि त्याला मित्रो केवळ शिल्लक होते 9 महिने. आमची सगळी टीम आम्ही कामाला लावली, बाळासाहेबांना शब्द दिला आणि त्या 9 महिन्याच्या आत 8 महिन्यात आमचं काम सुरू झालं, आमचं काम कम्प्लीट झालं. 9व्या महिन्यात आम्ही तिथे न्यूजलाईन 60 एक प्रिंटिंग प्रेस उभारली, त्याचं टेस्टिंग पूर्ण झालं आणि आदरणीय बाळासाहेबांनी आपला 75वा वाढदिवस सामनाच्या प्रेसमध्ये वाशीला त्या ठिकाणी सामनाचं प्रिंटिंगचं उद्घाटन करून साजरा केला आणि मित्र याचा आम्हाला खूप मोठा आनंद झाला. थोड्या मोठ्या माणसाने आम्हाला काम दिलं आणि त्यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे. सर, आम्ही 4 धोरणांवर काम करतो. त्यातलं पहिलं आहे क्वालिटी. क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. क्वालिटी टेस्टिंग मटेरियल लेवलवर, प्रोसेसिंग लेवलवर आणि फिनिशिंग लेवलवर, तिन्ही लेवलवर आम्ही क्वालिटीचं प्रोसेसिंग करतो. क्वालिटी शिवाय आम्ही काम करत नाही. काम कमी केलं तरी चालेल पण क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज अजिबात नाही. दुसरं धोरण आम्ही सांभाळतो ते टाइमली कम्प्लिशन, स्पीडी वर्क, एका गतीने काम. मी मागे बोरिवलीच्या कार्यक्रमातही सांगितलं होतं, अनेकांना शंका होती की सर आमचं काम 10 वर्ष झाले रखडलं आहे, 15 वर्ष रखडलेलं आहे. मात्र म्हटलं तुम्ही एक चूक केली होती की तुम्ही हावरेंना काम दिलेलं नव्हतं, आता तुम्ही हावरेंना काम दिलेलं आहे, तुमच्या सगळ्या चुका दुरुस्त झालेल्या आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या गतीने तुमचं काम पूर्ण होईल आणि त्याच गतीने मित्र पूर्ण झालं. आपल्या प्रकल्पाचंही काम आपल्याला आश्चर्य वाटेल या गतीने पूर्ण होईल असं आपल्याला हावरेंचं वचन. तर मंत्र्यांकडे जाते, नेत्यांकडे जाते, मुख्यतः मुलं तुमचं काम पूर्ण करणार आहे अशी ही राम लक्ष्मणाची जोडी आहे, यांच्या खांद्याला खांदा लावून काम करा. आजच्या या
खेड नगरच्या भागामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याने नुकतेच सर्वांना चीत करून पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले माजी मंत्री आणि या विभागाचे शिवसेनेचे प्रमुख आमदार अनिल परबजी उल्लेख अशासाठी केला कारण पदवीधर मतदारसंघातून निवडून येणं भयंकर कठीण काम आहे. ती निवडणूक 2-2 वर्ष चालली आणि ती निवडणूक लढणं इतकं सोपं नाही आहे. परंतु ते निवडून नाही नुसते आले तर प्रचंड मताने निवडून आले. इथे हावरे कन्स्ट्रक्शनचं जेव्हा बोर्ड मी पाहिला तर मला फार आनंद झाला. आज इथे सुरेश हावरे जी उपस्थित आहेत त्यांची दोन्ही मुलं ते आता मुलं राहिलेली आहेत ती इंडिपेंडंट कामाला लागलेली आहे. अमर आणि आम्ही दोघांची नावं पण तुम्ही इतकी छान दिलेली आहे की त्यांची भाषणं ऐकून आपल्या लक्षात येतं की वडिलांचे सगळी फिलॉसफी विचार त्यांनी आत्मसात केलेले आहे. इथे शास्त्रीजी उपस्थित आहेत, इथले कुबल साहेब अध्यक्ष इथे मला वाटतं नाही आहे परंतु प्रमोद राणे आहेत, इथे असलेल्या भगिनींना आणि बंधूंना खरं सांगायचं तर सोसायटीच्या लोकांना एकच मी सांगेन की तुम्ही ठाण्याला जाऊन यांना इथे आणलं हे तुमचं खरं म्हणजे मी तुमचं आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. कारण फारसे मुंबईत ते येऊ इच्छित नाही. इथले कायदे इथली माणसं त्यामुळे ते ठाण्यामध्येच मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालतं. ठाणे आहे, कल्याण आहे, या भागामध्येच ते काम करतात. आता त्यांनी इथे आलेले आहेत, आता ते मागे फिरणारे नाही. त्यांनी जे जे सांगितलंय विश्वासाची गोष्ट सांगितली, हा विश्वास फार महत्त्वाचा आहे. आणि इथे मी सांगेन की माझ्या ऑफिसमध्ये दिवसाला जे तक्रारी घेऊन येतात त्याच्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी या बिल्डर लोकांच्या असतात. आणि या महोत्सव बिल्डर जे आहे कॅपॅसिटी नसताना प्रोजेक्ट घेतात, अर्धवत सोडतात. 20-25 वर्ष लोक ठरलेले आहेत एका ठिकाणी. तर आमच्या कोकणातली बरीच माणसं गेली 20 वर्ष फुटपाथवर राहतात, मला फार वाईट वाटलं. आणि हे सगळं कसं घडतं, त्या घडण्यामध्ये कोण कोण असतो, नुसता तो डेव्हलपर नसतो, त्याला मदत करणारे अधिकारी वगैरेही असतो आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये लोक राहतात. इथे आपल्याकडे पासून 2-3 बिल्डिंगी याच पद्धतीने राहिलेल्या आहेत. हावरेजी ही खेरनगर हे बिल्डिंग कामगारांसाठी वसलेलं नगर आहे, अतिशय चांगलं नगर. इथली स्वच्छता बघण्यासारखी होती, आता नाही. आता गाड्या लागलेल्या असतात तेव्हा गाड्या नव्हत्या आपल्याकडे. इथे प्रत्येक बिल्डिंगला पुढे जागा आहे. इथे 2 मैदान आहेत, त्यातले 1 मैदान गेले. असं असून सुद्धा तुम्ही इथे आलात आणि मला तुमच्या चिरंजीवांनी अमितजींनी सांगितलं की 35 पदल्याची बिल्डिंग होणार आहे. 35 म्हणजे टोपी घातलेल्या माणसाने वर पाहिलं तर टोपी पडेल अशा बिल्डिंग होणार. आणि या भागातली सगळ्यात मोठी बिल्डिंग असणार होती.
सगळ्यात उंच बिल्डिंग असणार आहे आणि हे सगळं डेव्हलपमेंटचं जे काम असतं त्याच्यामध्ये दोघांचं समन्वय अतिशय चांगला घडावं लागतं. इमारत क्रमांक 34 आम्हाला नावाने सवय नाही, आम्हाला नंबरने सवय. गणेश कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित माझे सहकारी माझे खासदार दरवाई साहेब हावरे कंपनीचे चेअरमॅन सुरेश हावरेजी, त्यांचे FD अमित हावरेजी, त्यांचे बंधू, येथे उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी रहिवासी, आज एक अतिशय चांगला दिवस आहे की गेले कित्येक वर्ष या सोसायटीला लागलेलं ग्रहण आज या निमित्ताने सुटतंय. गांधीनगर आणि खेरनगर हे दोन भाऊ आहेत, म्हाडाने कामगारांसाठी बांधलेल्या या वसाहती 1960 सालच्या या सगळ्या जीर्ण अवस्थेत होत्या आणि ज्यावेळेला घराची छत गळायला लागली त्यावेळेला इकडच्या लोकांनी विश्वासाने या रिडेव्हलपमेंटला काढल्या आणि त्या दुर्दैवाने ही बिल्डिंग अशा काही दृष्टचक्रात अडकली की गेले कित्येक वर्ष या इमारतीतले लोक हे घराबाहेर राहिले. माझा जन्म इथेच झालेला असल्यामुळे यांच्यातले बरेच जण माझे सहकारी मित्र वर्गमित्र या सगळ्यांना बाहेर गेलेलं मी बघितलेलं आहे आणि त्यामुळे माझ्यासाठी आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की माझ्याबरोबर माझे जे सगळे जुने सहकारी आहेत हे पुन्हा एकदा आपल्या मूळ जागी येतील असा आजचा हा दिवस आहे. हावरे साहेबांबद्दल मी काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हावरे म्हणजे नवीन मुंबई आणि नवीन मुंबई म्हणजे हावरे असं एक समीकरण गेले कित्येक वर्षामध्ये आपण बघतो. आपल्याला जिथेही मुंबईच्या बाहेर जायचं असेल तर आपल्याला नवीन मुंबईतनं जावं लागतं आणि दर दोन बिल्डिंग नंतर एक बोर्ड हावरेंचा दिसतोच दिसतो. ते काय सांगायला काय कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, परंतु आपण हावरेंच्या बाबतीत जे ऐकलं ते अतिशय सत्य आहे. त्यांना मी खूप वर्षापासून ओळखतो, माझा त्यांच्यावरती विश्वास आहे. बाळासाहेबांनी देखील जे काम दिलं होतं त्याला मी साक्षीदार आहे. मराठी उद्योजकाला बाळासाहेबांनी त्यावेळेला जे प्रोत्साहन दिले ते मी स्वतः माझ्या बघितलेलं आहे आणि एक विश्वासाचं नाव आपण या विभागात आणलेलं आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे, मी काही जास्त सांगणार नाही, की हावरे साहेबांनी तुम्हाला जो शब्द दिला आहे तो ते पूर्ण करतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही खात्री नाही, कुठलीही माझ्या मनातील मात्र शंका नाही. आज त्यांनी जसं सांगितलं की त्यांची दोन मुलं, या दोन्ही मुलांना अतिशय कडक ट्रेनिंग देऊन त्यांनी इथपर्यंत आणलं. त्यांनी सांगितलं की 2.5 वर्षानंतर त्यांना खुर्ची मिळाली. तुमचं नशीब चांगलं आहे, 2.5 वर्षानंतर मिळालं. आम्हाला खुर्ची मिळायला पूर्ण हयात घालावी लागते तेव्हा पुढे खुर्ची मिळते, पण तुम्हाला मिळालेली खुर्ची, या खुर्चीच्या वापराने तुम्ही असंख्य घरांचं कल्याण करता ही आनंदाची. आज तुम्ही दोघेही वडिलांनी दिलेल्या मार्गावरती चालतात, आज त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही काम करताय. तुम्हाला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्या सर्वांचा सवाई होत आलेत, कावळे ओढ्या लागले असतील. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि या सभागृहात उपस्थित असलेले सर्व मान्यवर अतिथी म्हणू शकतो मी, जे आप्तेष्ट आहेत, आमचे कमिटीचे आमच्या सोसायटीचे मेंबर्स आहेत, त्याचबरोबर आमच्या विभागातले गांधीनगरचे जे काही पदाधिकारी आले आहेत आपल्या सर्वांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर आपण आलात, वेळ दिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं सुद्धा मी इथे या ठिकाणी आभार मानतो. मी थोडंसं मुद्दाम एक गोष्ट बोलू इच्छितो की आज प्रमुख पाहुणे म्हणून जी व्यक्ती या इथे लागलेली आहे, या विभागाचे कार्यसम्राट आमदार, ज्या व्यक्तीने अगदी शाखा प्रमुख पासून आज या पदापर्यंत जी आज स्वतःच्या कार्याच्या हिंमतीवरती जी मजल मारली आहे, ते आमचे लडके अनिल भरोसा आहेत. मला या गोष्टीचा
खूप आनंद आहे, अतीव आनंद आहे की आज माझ्या सोसायटीची भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, याचा खूप अतिव आनंद आहे। त्यासाठी मी माझ्या खेळनगर गणेश कृपाच्या संपूर्ण सभासदांच्या वतीने मी त्यांचा खूप आभारी आहे। कारण कसं आहे, आमचे आदरणीय नेते आणि शिवसेना नेते मधुकरजी सरपोतदार यांच्याबरोबर जेव्हा त्यांच्या इलेक्शनचं काम करत होतो, तेव्हा अनिल साहेबांनी आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्यांच्या कामाचा धडाका बघितलेला आहे, त्यामुळे ती व्यक्ती काय काम करते, कसं करते। आणि दुसरं गोष्ट, मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानेन अनिल परब साहेब, की तुम्ही जो शब्द दिला, या सोसायटीची फाईल कुठल्याही गव्हर्नमेंट कार्यालयात अडकणार नाही याची काळजी मी घेईन, मला कळत नाही तुमचे आभार कसे मानावे। खरंच हेच फक्त बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो, सर्व लोकांनी सर्व बोलून झालेलं आहे, मी आपला जास्त वेळ घेणार नाही। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार इथे राहिल्याबद्दल, आणि बाकी काय बोलण्यासारखं नाही साहेब, हावरे म्हणजे हमी, हावरे म्हणजे शाश्वती, सुरेश साहेब स्वतः इथे आहेत, त्यामुळे मी काय जास्त बोलू इच्छित आहेत, आणि धडाकेबाज त्यांचे पुत्र अमित साहेब आहेत, गेले वर्ष दीड वर्ष आम्ही बघतो कसे काम करतात ते, आणि त्यांचे खंबेर पाठीराखे अमर साहेब आहेत, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे राईट हँड आतिश पाटील, त्यांची मेहनत मी बघतो, गेल्या 3 दिवसात हे सगळं उभं करून आज उभं करून हा मुहूर्त साधला आहे। मी खरोखरच आतिश पाटील यांच्या मी आभार मानतो, खूप मेहनत घेतली, कालपासून आत्तापर्यंत ती व्यक्ती झोपलेली नाही आहे, खरं झोपलेली नाही आहे, तेव्हा कुठे आहे सगळं तामचाम उभं राहिलेलं आहे। सर, तुमच्या मनापासून आभार। इथे सगळे उपस्थित सभासद, भाओ भक्ति के कारण छिन छिन रूप धरो, स्वामी छिन छिन रूप धरो, श्रेता धारण कीने, श्रेता धारण कीने के काल सयो, ओम जय प्रसाद सबायो कबले फल मेवा, धूप दीप तुलसे से, धूप दीप तुलसे से राधे सतदेवा, ओम जय लक्ष्मी रमणा स्वामी, जय लक्ष्मी रमणा हो स्वामी, जय लक्ष्मी रमणा, सत्यनारायण स्वामी तुझे प्रेम अलिंगिन आनंद भोजन भावे उमारी नमरे नमः, तमेव माता जपिता तमेव, तमेव बंधु सगा तमे। गणेश कृपा सोसायटी ही या वसाहतीतली फार महत्त्वाची सोसायटी होती, आणि माझा जन्म इथेच झाला आहे, मी ह्या सगळ्या सोसायटीना फार जवळनं ओळखतो, आणि काही कारणास्तव खूप दिवस याचा पुनर्विकास अडकला होता, आज हावरे बिल्डरच्या वतीने याचा पुनर्विकासाचं भूमिपूजन झालेलं आहे, आणि या विभागातले सगळे लोक खुश आहेत की एक अडकलेली बिल्डिंग पुन्हा एकदा सुरू होते, आणि हे हावरे हे नाव विश्वासाचं आहे, आणि आपला पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर ही बिल्डिंग उभी राहील। थँक्यू। मला वाटतं की नवी मुंबई ठाणे कल्याण या सगळ्या भागामध्ये हावरेंची खूप मोठी ओळख आहे,
सर्वसामान्य माणसाला घर देण्यामध्ये आपल्या कंपनीचं जे कार्य राहिलेलं आहे, गेल्या 30 वर्षांपासून सतत हे कार्य राहिलेलं आहे आणि 160 हून अधिक प्रोजेक्ट केलेले आहेत. बांद्र्यामध्ये आज पहिलं आपलं भूमिपूजन होते आणि पहिल्यांदा ज्या प्रोजेक्टला आपण आज इथे सगळ्यांनी आवर्जून जे प्रेम आम्हाला दाखवलेलं आहे, जो विश्वास दाखवलेला आहे, त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो. आजचा भूमिपूजनचा आपला जो सोहळा होता तो सक्सेसफुली आपण पार पाडलेला आहे. आमदार श्री अनिल परब साहेब हे प्रमुख पाहुणे होते आणि श्री हुसेन दलवाई साहेब हे सुद्धा विशेष अतिथी या कार्यक्रमाला होते. यासोबतच आवरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन डॉक्टर सुरेश आवरे यांच्या उपस्थितीत माझ्या म्हणजे अमित आवरे आणि अमर आवरे सर म्हणजे आमचे जॉईंट एमडी आणि सीएफओ यांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन झालेलं आहे. बांद्र्यामध्ये उत्कृष्ट प्रोजेक्ट, सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा प्रोजेक्ट, चांगल्या अम्युनिटीजचा प्रोजेक्ट, पण बांद्रा या ठिकाणी, खेरनगर या ठिकाणी आयकॉनिक प्रोजेक्ट असा बनेल आणि फक्त बांद्र्यामध्ये नाही तर मुंबईमध्ये नाही, देशामधून लोक ह्या प्रोजेक्ट बघण्यासाठी येतील आणि असं चांगलं काम, उत्कृष्ट काम आपण या प्रोजेक्टमध्ये करणार आहोत अशी ग्वाही, असं अश्युरन्स, असं प्रॉमिस मी सगळ्या आमच्या मेंबर्सला सुद्धा, आमच्या कस्टमर्सला सुद्धा, आमच्या पूर्ण टीमला सुद्धा देऊ इच्छितो. आणि खूप चांगला प्रोजेक्ट याने बांद्र्यामध्ये आपण जी सुरुवात केलेली आहे तर हा पहिला प्रोजेक्ट आहे आपण बांद्र्यामध्ये करतोय आणि यानंतर एकामागे एक बरेचसे प्रोजेक्ट्स आपल्या इथे येणार आहेत, या एरियामध्ये येणार आहेत. आपल्या सगळ्यांनी जे प्रेम दाखवलेलं आहे, जो आशीर्वाद दाखवलेला आहे आणि जो विश्वास दाखवलेला आहे आवरेंमध्ये, मला वाटतं की हा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि आपण दाखवलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. अशा चांगल्या पद्धतीने या बिल्डिंगचं काम होईल की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल की आवरे प्रॉपर्टीजने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. मी सगळ्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद देतो, सगळ्यांच्या शुभेच्छा मी ऍक्सेप्ट करतो आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपल्या आशीर्वाद जो आवरेंना दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर बिल्डिंग, म्हणजे अशी मुंबईमध्ये बिल्डिंग नसणारी अशी बिल्डिंग हावरे प्रॉपर्टीज बांद्रा इथे खेरनगर मध्ये बांधणार आहेत आणि सर्व ग्राहकांना ज्यांचं घर स्वप्नाचं, आपलं हक्काचं घराचं स्वप्न असतं ते पूर्ण आपण इथे करून देणार आहोत. अम्युनिटीज मध्ये कुठली कॉम्प्रोमाइज केली जाते, हावरेमध्ये सगळ्यात चांगल्या अम्युनिटीज पूर्ण प्रोजेक्ट मध्ये दिल्या जातात आणि पोडियम पार्किंग सह असा हा प्रोजेक्ट आपला बनणार आहे, जिथे सरफेस पोडियम पार्किंग आपल्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहे. पोडियमवर अम्युनिटीज आपल्या सगळ्यात चांगल्या चांगल्या अम्युनिटीज आपल्याला मिळणार आहेत आणि इथल्या परिसरातली एक उंच इमारत म्हणून आपण हा इथे उभारणार आहोत. आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे, अतिशय सक्सेसफुली हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि जो आमच्यावर सर्व सभासदांनी, सर्व ग्राहकांनी विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाच्या आभार, त्या विश्वासाच्या भरोश्यावरच आम्ही हे काम करत आहोत आणि सर्व ग्राहकांचं जे मुंबईत आपलं हक्काचं घर असायचं आहे, ते स्वप्न असतं, हे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, हेच आम्ही काम करणार आहोत. आणि सर्वांना जे आपलं मनातलं घर असतंय त्याची घ्यायची असेल तर त्यांनी आमच्या या साईटला भेट द्यावी आणि त्यांचं घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण करूया, याची आम्हाला खात्री आहे. मी मुंबई आणि या परिसरात, बांद्रा मुंबईतल्या सगळ्या परिसरात म्हाडाच्या अनेक बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी घेत आहोत आणि एक आमची एक्सपर्टीज झालेली आहे म्हाडा रिडेव्हलपमेंटमध्ये. तर कुठलेही बिल्डिंग असतील, आपले मेंबर्स असतील ज्यांना म्हाडाची रिडेव्हलपमेंट, बिल्डिंग रिडेव्हलप करायची आहे, तर आम्ही नेहमीच तत्पर आहोत. प्रत्येक कॉलनीमध्ये आम्हाला 2-4 बिल्डिंगा तरी रिडेव्हलप करायच्या आहेत. तर मी सर्वांना विनंती करेल की जर आपल्याला आपली बिल्डिंग रिडेव्हलप करायची असेल तर हावरे प्रॉपर्टीला नक्की तुम्ही अप्रोच करा. आपण चांगलं काम करूया, चांगलं वेळेत लोकांना चांगलं घर बांधून देऊ याची आम्ही सगळ्यांना खात्री देतो आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.